नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव। राज्यशास्त्र एम ए विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षामध्ये मी स्वागत करतो। एम ए फर्स्ट सेमिस्टर एकच्या भारताचे परराष्ट्र धोरण या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम हा त्या विषयाच्या अभ्यासाची दिशा निश्चित करत असतो। अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाचनासाठी निश्चित दिशा देत असतो। अभ्यासक्रम अशा प्रकारची चौकट आहे, त्या चौकटीमध्ये विद्यार्थ्यांनी वाचन करून परीक्षेची तयारी केल्यास निश्चित त्यांना यश मिळत असते। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भारताचे परराष्ट्र धोरण या विषयाच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेणार आहोत। या विषयासाठी एकूण 6 प्रकरणांमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत। प्रकरण 1 मध्ये भारतीय परराष्ट्र धोरणाचे स्वरूप आणि भारतीय परराष्ट्र धोरण निर्धारण करणाऱ्या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत। प्रकरण 1 मध्ये एकूण 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे ऐतिहासिक व भौगोलिक निर्धारक घटक। भारताचे परराष्ट्र धोरण निर्धारण होताना तयार होताना कोणत्या ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांचा प्रभाव त्यावर पडला, त्या बाबींचा या पहिल्या प्रश्नामध्ये आपण आढावा घेणार आहोत। प्रकरण 1 मधला दुसरा प्रश्न म्हणजे भारतीय परराष्ट्र धोरणाची राजकीय आणि वैचारिक निर्धारक। परराष्ट्र धोरण निर्धारण होत असताना कोणत्या राजकीय आणि वैचारिक बाबींचा प्रभाव त्यावर पडला, याचा आढावा या दुसऱ्या प्रश्नात होईल। त्यानंतर प्रकरण 1 मधील तिसरा प्रश्न म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे सामाजिक आणि आर्थिक निर्धारक। परराष्ट्र धोरणावरील सामाजिक आणि आर्थिक बाबींचा प्रभाव असा अभ्यास या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण करणार आहोत। एकूणच या पहिल्या प्रकरणात परराष्ट्र धोरणाच्या स्वरूप आणि निर्धारक घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत। यानंतर प्रकरण 2 मध्ये परराष्ट्र धोरणाच्या विकासाचा आणि उत्क्रांतीचा ऐतिहासिक आढावा घेणार आहोत। स्वातंत्र्यापासूनच्या परराष्ट्र धोरणाचा तर आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील परराष्ट्र धोरणाचा ऐतिहासिक आढावा या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत। पहिल्या प्रश्नामध्ये पंडित नेहरू आणि अलिप्ततावादी चळवळ या कालखंडातील आदर्शवादी परराष्ट्र धोरणांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये पंडित नेहरूंच्या नंतरच्या कालखंडातील राज्य केंद्रितता म्हणजेच वास्तववादी परराष्ट्र धोरणांचा आढावा, वास्तववादी परराष्ट्र धोरणांच्या विकासाचा आणि उत्क्रांतीचा आढावा आपण घेणार आहोत। आणि तिसरा प्रश्न, नव उदारमतवादी अवस्था म्हणजेच शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि जागतिकीकरणाच्या काळातील परराष्ट्र धोरणांचा आढावा आपण घेणार आहोत। म्हणजेच स्वातंत्र्यापासून तर आजच्या कालखंडातील विविध अवस्थांमधील परराष्ट्र धोरणाचा आढावा अभ्यास प्रकरण 2 मध्ये आपण करणार आहोत। त्यानंतर प्रकरण 3, परराष्ट्र धोरणाची निर्मिती। या प्रकरणात आपण परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीतील विविध घटकांच्या भूमिकेचा अभ्यास करणार आहोत। प्रकरण 3 मधील पहिला प्रश्न म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीतील कार्यकारी मंडळाची भूमिका। दुसरा प्रश्न, परराष्ट्र धोरण निर्मितीत संसदेची भूमिका। आणि तिसरा प्रश्न, परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत राजकीय पक्ष, दबाव गट आणि प्रसार माध्यमांची भूमिका। या वेगवेगळ्या घटकांनी परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत कोणती भूमिका बजावली, कोणती भूमिका पार पाडली, या बाबींचा अभ्यास प्रकरण 3 मध्ये करणार आहोत। यानंतर प्रकरण 4, भारत आणि शेजारील देश। या प्रकरणात भारताच्या विविध शेजारील राष्ट्रांचा भारताबरोबरच्या संबंधांचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये भारत पाकिस्तान संबंधांचा अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या प्रश्नात भारत श्रीलंका संबंध आणि भारत बांगलादेश संबंध या संबंधांचा अभ्यास आपण करणार आहोत। तिसऱ्या प्रश्नात भारत नेपाळ संबंध आणि भारत भूतान संबंध या प्रश्नांचा आढावा आपण करणार आहोत। एकूण 3 प्रश्न या प्रकरण 4 मध्ये असणार आहेत। त्यानंतर प्रकरण 5 मध्ये भारताचे विविध महासत्तांबरोबरचे संबंध आपण अभ्यासणार आहोत। पहिला प्रश्न, भारत आणि अमेरिका संबंध। दुसरा प्रश्न, भारत आणि रशिया संबंध। तिसरा प्रश्न, भारत आणि चीन संबंध। अमेरिका, रशिया, चीन या महासत्तांबरोबरचे भारताचे संबंध कशा प्रकारचे आहेत
याचा आढावा आपण प्रकरण 5 द्वारे घेणार आहोत. प्रकरण 6 मध्ये भारत आणि प्रादेशिक संघटना या घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. या प्रकरणामध्ये भारताचे विविध प्रादेशिक संघटनांमधील सहकार्य, विविध प्रादेशिक संघटनांमधील सहभाग, विविध प्रादेशिक संघटनांमधील भूमिका कशा प्रकारचे आहे, त्यांच्याबरोबरचे संबंध कशा प्रकारचे आहेत याचा आढावा या प्रकरणात घेणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न भारत आणि सार्क, दुसरा प्रश्न भारत आणि ब्रिक्स, तिसरा प्रश्न भारत आणि युरोपियन युनियन. या सार्क, ब्रिक्स आणि युरोपियन युनियन बरोबरच्या भारताच्या संबंधांचा, सहकार्याचा, भारतातील भारताचा त्या संघटनांमधील भूमिकेचा आढावा आपण प्रकरण 6 मध्ये घेणार आहोत. यावर्षी आपण कोरोना साथीच्या कालखंडात या विविध अभ्यासक्रमातील विविध प्रकरणांचा, विविध प्रश्नांचा अभ्यास ऑनलाईन यूट्यूबवर किंवा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर किंवा गुगल मीट या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आपल्या महाविद्यालयाचं यूट्यूब चॅनल आहे GMD कॉलेज सिन्नर. या यूट्यूबवर विविध लेक्चर्स या विविध टॉपिकच्या संदर्भाने अपलोड करण्यात आले आहेत. त्या सर्वांचा आपण लाभ घ्यावा. थँक्यू.